नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमर जगताप. आज आपण 17, 18 आणि 19 नोव्हेंबर या 3 दिवसाच्या न्यूजचं डिस्कशन पाहूया. या अगोदर आपण न्यूजचं डिस्कशन हे शनिवारी घेतलं होतं, त्यावेळेस आपण काही क्वेश्चन पण डिस्कस केले होते पहा, आणि त्या क्वेश्चन मधनं डिरेक्ट एक क्वेश्चन तर आपल्या रविवारी ज्यांनी सारखीची एक्झाम दिलेली असेल त्याला फायदा झाला असेल. तो क्वेश्चन आपण घेतला होता की अभिजित बॅनर्जी यांना कशासाठी नोबेलचं प्राईज मिळालं वगैरे ते, तर तो क्वेश्चन आपल्याला सारथीच्या एक्झामला सरळ आला होता. आणि दुसऱ्या एका मलबार या एक्झरसाईज जी भारत, अमेरिका आणि जपान या 3 देशांदरम्यान होतो, त्या एक्झरसाईजचं डिस्कशन करताना आपण हे म्हटलं होतं की या तमिळनाडूचा जो समुद्र किनारा आहे त्याला कोरोमंडल किनारा असं म्हणतात, तर तो पण एक क्वेश्चन आला होता पहा. म्हणजे आपण शनिवारचं न्यूज डिस्कशन ज्यांना व्यवस्थित ऐकलं असेल ना, तर त्यांना तो ते 2 क्वेश्चन सुटायला काही अडचण आली नसेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण आजपासून जे न्यूजचं डिस्कशन घेणार आहोत त्या डिस्कशनच्या एक प्रोग्राममध्ये थोडासा बदल करणार आहोत. एक तर आपण पेपरमधल्या ज्या इम्पॉर्टंट न्यूज आहेत त्या सर्व घेऊच, पण इथून पुढे आपण PIB किंवा मिनिस्ट्रीच्या वेगवेगळ्या वेबसाईट्स असतील तिकडून आपल्या दृष्टीने ज्या महत्वाच्या न्यूज आहेत ना त्या आपण घेऊया. कारण आपण बऱ्याचदा असंच बघतो की आपण न्यूजपेपर दररोज वाचत असतो आणि मंथ एंडला ज्यावेळेस आपण मॅगझिन घेतो तर ते मॅगझिनमध्ये आपण वाचलेल्या न्यूज नसतात, काहीतरी वेगळ्याच न्यूज असतात या. तर मग सर्व या मॅगझिनमध्ये जे येणाऱ्या न्यूज आहेत त्या ज्या ज्या सोर्सेसमधून घेतलेल्या जातात आपण त्या सोर्सेसला डायरेक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्ही त्या त्या महिनाभर ही व्हिडिओ ऐकली आणि त्यानंतर मॅगझिन घेतले तर इथल्या न्यूज आणि तिथल्या न्यूज तुम्हाला सेम पडतील आणि तुमचं बरंच कष्ट वाचू शकेल. तर ठीक आहे, आपण न्यूजच्या डिस्कशनला सुरुवात करूया. पहिली न्यूज आहे भारत आणि आशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या दरम्यान कर्नाटकातील जलस्रोतांमध्ये सुधारणा करण्यासाठी $91 मिलियन अमेरिकन डॉलरचा करार. तर हा करार विजयनगर कॅनल सिंचन प्रणाली तसेच कृष्णा नदी खोरे यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कराराअंतर्गत 2 गोष्टींवर जास्त भर देण्यात येणार आहे. एक म्हणजे कर्नाटकमधली सिंचन प्रणाली जी आहे ती सुधारणे आणि दुसरी म्हणजे पाणी प्रशासनाला बळकटी देणे. तर वेगवेगळ्या राज्यांच्या किंवा प्रदेशांच्या विकासासाठी भारताचं एक देशाचं जगातल्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, मग त्या वित्तीय असतील किंवा इतर कोणत्या तज्ज्ञ संस्था, तर त्यांच्याबरोबर करार होत असतात. त्यापैकीच एक हा करार आहे, हा भारत आणि आशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या दरम्यान करार झालेला आहे. आता आशियन डेव्हलपमेंट बँक याच्याबद्दल आणखीन माहिती पाहायचं म्हणलं तर हिचं जे मुख्यालय आहे हेडक्वार्टर ते फिलिपिन्स मधले मंडल्यू यॉंग इथं एक आहे पहा. आणि या बँकेची स्थापना 1966 झाली होती. आशियामधील जे अविकसित वगैरे भाग आहेत त्या भागांसाठी विकास अधिक गतीनं व्हावा याच्यासाठी निधी पुरवायचं काम हे या बँकेद्वारे केलं जातं. आणि त्याच बँकेत हा करार झालेला आहे कर्नाटकातली सिंचन प्रणाली सोडवण्यासाठी. तर या कर्जाचा किंवा या कराराचा लाभ प्रामुख्यानं कर्नाटकातल्या 2 भागासाठी होणार आहे. एक म्हणजे ती विजयनगरची जी कॅनल सिंचन प्रणाली आहे तिला, आणि दुसरा म्हणजे कृष्णा नदीचं जे खोरं आहे त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. ग्रासरूट ऑलिम्पिक मिशन टॅलेंट हंट. तर गुणवत्तापूर्ण खेळाडू शोधण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीची आसाम सरकारची ही एक योजना आहे आणि ही योजना आसाम ऑलिम्पिक असोसिएशननं जाहीर केलेली आहे. तर आपल्याला राज्यसेवा असेल किंवा त्यानंतर कंबाईनची एक्झाम असेल किंवा आपली या महापरीक्षेची कोणती पण एक्झाम असेल तर त्याला ऑनलाईन क्वेश्चन पडू शकतो की डायरेक्ट तुम्हाला या योजनेचं नाव देतील. ग्रासरूट ऑलिम्पिक मिशन टॅलेंट हंट ही योजना कोणत्या राज्य सरकारनं सुरू केली आहे किंवा कुठल्या राज्यानं सुरू केली आहे, तर ही योजना आसाम सरकारनं सुरू केलेली आहे. तिथं आसाम आपल्याला माहितीच असेल की नॉर्थ ईस्टमध्ये खेळाडूंमध्ये खूप जास्त गुणवत्ता असते. एक तर मेरी कोम असेल किंवा सरिता देवी असेल किंवा मध्ये जर तुम्ही अंडर 19 फुटबॉल वर्ल्ड कप जो भारतामध्ये झाला तो जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये बहुतांश खेळाडू नॉर्थ ईस्टचेच होते पहा. आणि त्यामुळं तिकडची जी उपजत गुणवत्ता आहे खेळाची तिला प्रोत्साहन देण्यासाठी तिथल्या राज्य सरकारने वेगवेगळ्या स्कीम जाहीर केलेल्या आहेत आणि त्यापैकीची एक ही स्कीम आसाम सरकारने जाहीर केलेली आहे ज्याच्या अंतर्गत गुणवत्ता असणारे खेळाडू त्यांना शोधलं जाणार आहे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. तर हे स्कीमचं नाव पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. 12वी अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स अँड एक्सपो.
तर आता आपणा सर्वांना माहितच आहे, आता पुण्यातले स्पेशली जे लोक असतील तर इथं ट्रॅफिकची किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याला आपण मराठीमध्ये सार्वजनिक वाहतूक म्हणू शकतो, तर त्याची समस्या किती मोठी आहे. आपल्याला साधारणतः संध्याकाळच्या वेळेस 6 नंतर स्पेशली 10 किलोमीटर जरी जायचं असेल तरी आपल्याला 2-3 तास सुद्धा लागू शकतात. तर त्याच्याशीच रिलेटेड आहे पाही, इथं जो तुम्हाला आपला माऊस जिथं आहे तिथं कर्सर जिथं आहे तो लोगो जो दिसतोय तो या कॉन्फरन्सचाच लोगो आहे. आपण एक वेळ तुम्ही पाहून घ्या व्यवस्थित. तर काय दिलं या न्यूजमध्ये, ही कॉन्फरन्स जी आहे ती लखनौमध्ये संपन्न झाली आहे आणि केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालय त्याच्या अंतर्गत असणारी जी शहरी वाहतूक संस्था आहे त्या संस्थेनं या परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि या परिषदेचं घोषवाक्य आहे काय तर ऍक्सेसिबल अँड लायव्हेबल सिटीज. ती सुरुवात कधी झाली तर 2006 साली राष्ट्रीय शहरी परिवहन धोरण जे आलं होतं त्या धोरणापासून या परिषदेची सुरुवात झालेली आहे. आणि याची उद्दिष्ट काय आहे तर शहरांपर्यंत माहिती प्रसारित करणे आणि त्यांना शहरी वाहतुकीच्या उत्कृष्ट पद्धतींसह अद्ययावत ठेवण्यास मदत करणे, शहरी वाहतुकीचा विकास करण्यासाठी मुख्य निर्णय घेणारे आणि प्रतिनिधींना संवाद साधण्याची संधी प्रदान करणे हे आणखीन एक मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच या क्षेत्राशी संबंधित मुख्य मुद्द्यांविषयी चर्चा करण्यासाठी आणि त्यासंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी एक मंच म्हणून ही परिषद काम करते. तर तुम्ही इथं काय करायचं तर लक्षात ठेवायचं आहे, ही 12वी ही परिषद आहे अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स अँड एक्सपो 2019. तर ही परिषद कितवी आहे तर 12वी आणि ती कुठं संपन्न झाली तर लखनौमध्ये. या परिषदेचं घोषवाक्य काय आहे तर ऍक्सेसिबल अँड लायव्हेबल सिटीज आणि हा लोगो. तर जी आपल्या अर्बन ट्रान्सपोर्ट एक शहरी वाहतुकीची जी समस्या आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातलं या वाहतुकीशी रिलेटेड जे तज्ज्ञ आहेत तर त्यांना एकत्र आणणे आणि त्यांच्यामध्ये एक डायलॉग घडवणे जेणेकरून या शहरी शहरातल्या ट्रॅफिकच्या समस्येवर किंवा वाहतुकीच्या समस्येवर भविष्यामध्ये उपाय निघेल आणि ही वाहतूक अधिक सुखद होईल या टाईपचे एक या टाईपच्या चर्चांसाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून ही कॉन्फरन्स काम करत असते. आणि 2006 साली जे राष्ट्रीय शहरी परिवहन धोरण जाहीर झालं त्या धोरणानंतर अशी परिषद घ्यावी असं ठरवण्यात आलं आणि तिथून तिची उत्पत्ती झाली. तर ठीक आहे, आपण याबाबतीतचं एवढंच पाहूया या परिषदेविषयी. आपण पुढची न्यूज पाहूया. आता पुढची न्यूज आहे फिट इंडिया मुवमेंट रिलेटेड. तर आता ही जी मुवमेंट होती स्कीम ते मधल्या काळामध्ये केंद्र सरकारनं सुरू केली होती पहा नरेंद्र मोदींनीच. तर आपण काय करू या चर्चेतल्या ज्या स्कीम असतील ना तर त्या मंथच्या एंडला एक डिस्कशन घेत जाऊ आणि त्या सगळ्या योजना आपण एकत्र डिस्कस करत जाऊ. कारण असं एक स्पोरॅडिक आज एक उद्या एक अशी एक योजना आली तर तुम्हाला एकतर जम्बलिंग होईल किंवा त्या लक्षात राहणार नाहीत. आणि या योजना आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत पहा. कारण तुम्ही जर न्यूजपेपरचं जर विश्लेषण पाहिलं असेल, अनालिसिस पाहिलं असेल राज्यसेवेचं किंवा कंबाईनचं किंवा इतर कोणत्या पण एक्झामचं तर सर्वात जास्त न्यूज किंवा सर्वात जास्त क्वेश्चन्स एक्झाम मध्ये आलेले आहेत ते या स्कीमवर आलेले आहेत पहा. त्याच्यासाठी त्या मंथमध्ये ज्या इम्पॉर्टंट स्कीम आहेत त्या आपण त्या मंथच्या एंडला पाहत जाऊ. तर काय न्यूजमध्ये रिसेंटली काय आहे तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मनुष्यबळ विकास जे मंत्रालय आहे केंद्र सरकारचं त्यातल्या एक उच्च शिक्षण विभागाने शाळांमध्ये फिट इंडिया मुवमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलले आणि त्यांनी वेगवेगळ्या राज्यांना एक सर्क्युलर्स पाठवलेत, एक पत्र पाठवलेत की तुम्ही त्या शाळांमध्ये काय काय करायला प्रोत्साहन द्या वगैरे. तर काय सांगितलंय शाळांमध्ये काय करा असं सांगितलंय एचआरडी मंत्रालयानं राज्यांना. तर विद्यार्थी आणि स्टाफने आरोग्यदायी कृतीमध्ये सहभागी होण्यासाठी पद्धती अवलंबाव्यात. विद्यार्थी आणि स्टाफने शाळांच्या कॅम्पस अंतर्गत सायकलचा वापर करण्यास प्रोत्साहन द्यावे. योगा आणि प्राणायाम यांचे कार्यक्रम घ्यावेत आणि नियमित आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावी. हे कुठं करायचं सगळं शाळा कॉलेजांच्या कॅम्पसमध्ये. आता यातला बऱ्याच जणांना किंवा जे कॉलेजमध्ये आहेत त्यांनाही हा पॉईंट जास्त खटकू शकतो की कॅम्पसच्या अंतर्गत सायकलचा वापर करायचा. आता सायकलचा वापर करायचा म्हणल्यावर बऱ्याच जणांना तिथं लाज वाटेल वगैरे ह्या. पण ठीक आहे, लोकांना जर फिट राहायचं असेल तर जास्तीत जास्त बॉडीचं एक्झरसाइज झालं व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक बाईक किंवा इतर कोणत्या सर्व व्हेकल्स नेण्यापेक्षा सायकल नेलेली चांगली. तर आपल्याला या न्यूजमध्ये इतकं जास्त इम्पॉर्टंट काय नाही आहे, आपल्याला महत्वाचे आहे ती फिट इंडिया मुवमेंट जी चर्चेत आहे. तर आपण नंतर कधीतरी वेळ मिळेल त्यावेळेस या फिट इंडिया मुवमेंट विषयी पाहूच. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. सरिता देवी, आता तुम्हाला स्क्रीनवर जी बॉक्सर दिसत असेल
ही सरिता देवी आहे मणिपूरची, आणि आपल्या बॉक्सिंग क्षेत्रातलं महिला बॉक्सिंग मधले भारताचं एक खूप मोठं नाव आहे. आणि रिसेंटली ती आता नुकतीच न्यूज मध्ये आलेली आहे. कशासाठी? तर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या पहिल्याच ऍथलीट्स कमिशनवर भारतीय बॉक्सर सरिता देवी ही बिनविरोध निवड झाली आहे. 5 खंडातून निवडलेल्या कमिशनच्या 6 सदस्य बॉक्सरपैकी ती एक आहे, आणि या कमिशनमध्ये ती आशियाई गटाचं प्रतिनिधित्व करणार आहे. तर मधल्या काळात झालं काय होतं, तर ही जी बॉक्सिंगची जी आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन आहे, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन, तर हिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फ्रॉड चालला होता, अनियमितता चालू होती, आणि त्याच्यामुळे जागतिक ऑलिम्पिक संघटना होती त्या संघटनेनं कारवाई केली या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनवर, आणि तिचा कारभार सुधारण्यासाठी काही त्यांना सूचना केल्या. तर त्यापैकी एक सूचना ही होती की जगातील एक महत्वाचे जे बॉक्सर असतील मग त्यांच्या दोन गट निवडायचे, एक पुरुषांचा आणि एक स्त्रियांचा, आणि ते त्यांच्या कारभारावर लक्ष ठेवतील किंवा त्यांना सूचना करतील की ज्याच्यामुळे या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचा कारभार भविष्यातल्या काळामध्ये व्यवस्थितपणे होईल. तर मग त्याच्यासाठी एक कमिशन नेमायचं होतं. मग त्या महिलांसाठीचं जे कमिशन आहे त्यात सरिता देवीची निवड झाली, आणि ती आशियाई गटाचं म्हणजे आशिया खंडाचं प्रतिनिधित्व करणार. ही खूप मोठी अचीवमेंट आहे. तुम्ही जर बघितली ना, तर भारतातील एखादी व्यक्ती एखाद्या जगातल्या बॉडीवर आशिया खंडाचं संपूर्ण प्रतिनिधित्व करत असेल ना, तर ही खूप खरंच खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी अचीवमेंट आहे ज्याला म्हणायला येईल. तर सरिता देवी आपल्या न्यूजमध्ये आहे, त्यामुळे थोडंफार तिच्याबद्दल पण पाहूया. तर लाईश्राम सरिता देवी असं तिचं पूर्ण नाव. जन्म मणिपूरमध्ये 1982 ला. 8 वेळा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक विजेतेपद आहे ती, आणि त्यापैकी 5 सुवर्ण मिळवलेले आहेत. 2009 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे, आणि सध्या मणिपूर पोलीसमध्ये DYSP किंवा DSP या पदावरती कार्यरत आहे. तर ह्या फॅक्ट्स एक वेळ तुम्ही वाचून घ्या सरिता देवीविषयी. आपल्याला न्यूजमध्ये आहे त्यामुळं अशा टाईपच्या पण क्वेश्चन बऱ्यापैकी या अगोदर विचारलेले आहेत. मेरी कोम विषयीचा पण एक क्वेश्चन आला होता पाहतो मी जर अगोदरच्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिस बघितला असेल तर. तर मग त्याचप्रमाणे सरिता देवी सुद्धा तिच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. पुढची न्यूज आहे 19 नोव्हेंबर जागतिक टॉयलेट दिवस. तर दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी हा दिवस पाळला जातो, आणि याचं उद्दिष्ट काय, तर उघड्यावरील शौचाचे पूर्णपणे निर्मूलन करणे आणि गरिबांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी हा दिवस ऑब्झर्व केला जातो दरवर्षी 19 नोव्हेंबरला. तर मग यावर्षीची थीम काय होती, थीमला मराठीमध्ये बोधवाक्य म्हणू शकतो आपण, तर लिव्हिंग नो वन बिहाइंड, कोणालाही पाठीमागं सोडायचं नाही, असा थोडक्यात त्याचं लूजली एक मराठीत त्याचं ट्रान्सलेशन करायचं म्हणलं तर होऊ शकतं. तर आणि या पुढची गोष्ट महत्वाची म्हणजे हा जागतिक टॉयलेट दिवस हा कशाशी रिलेटेड आहे, तर SDG 6 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, त्याच्यातला 6वा नंबरचं जे गोल आहे उद्दिष्ट काय आहे, तर 2030 पर्यंत सर्वांसाठी आरोग्य सोयी उपलब्ध करणे. गेल्या वर्षी म्हणजे याच वर्षी 2019 मध्ये राज्यसेवेला क्वेश्चन होता पहा, 19 ला किंवा 18 ला असेल, की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत ती दिली होती, तिचा नंबर दिलं होतं आणि खाली ऑप्शन दिलं होतं, आणि कुठल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलला कुठला ऑप्शन आहे. तर त्याच्यासाठी हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 6 जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवा काय, तर 2030 पर्यंत सर्वांसाठी आरोग्य तो, आणि त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलला अचीव करण्यासाठी हा 19 नोव्हेंबर हा जो जागतिक टॉयलेट दिवस आहे तो SDG 6 याच्याशी रिलेटेड आहे. तर तुम्ही काय लक्षात ठेवायचं, 19 नोव्हेंबर हा जागतिक टॉयलेट दिन आहे, आणि त्याचप्रमाणे यावर्षी थीम काय आहे, तर लिव्हिंग नो वन बिहाइंड, आणि हा जो आहे तो SDG 6 याच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. पुढची न्यूज आहे झहीर अल बहर. भारत आणि कतार यांच्या दरम्यानचा हा नौदल सराव आहे, आणि सरावाचे यंदा प्रथमच आयोजन केलेलं आहे. तर कतार हा एक अरेबिक देश आहे पहा, आणि या देशासोबत आपलं भारताचं कायम जवळचं संबंध राहिलेलं आहे. तर या कतारची राजधानी जी दोहा आहे, मध्ये जे एक आपण डिस्कस पण केलेलं होतं याच्याबद्दल थोडंसं, तर त्या भारत आणि कतार या दोन देशांच्या नौदलादरम्यान यावर्षीपासून पहिल्यांदाच एक सराव सुरू झालाय पहा, युद्ध सराव, ज्याला झहीर अल बहर आणि
काय आहे या सरावाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य, तर तो यंदा प्रथमच आयोजित केलेला आहे, त्यामुळे हा सराव बाकी सरावांपेक्षा आपल्यासाठी महत्वाचा ठरतो एक्झामच्या दृष्टिकोनातून। त्यामुळे तुम्ही हा नक्की लक्षात ठेवा, झैर अल बहर यंदा प्रथमच आयोजन झालंय भारत आणि कतार यांच्या दरम्यान। पुढची न्यूज पाहूया आपण, तर TCV लस ही एक लस चर्चेमध्ये आहे। गेल्या वर्षी 2018 मध्ये भारतामध्ये टायफॉइड वरची एक लस तयार करण्यात आली होती आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ती वापरण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जिला शॉर्ट मध्ये आपण WHO असे म्हणतो, तर त्या WHO ने मान्यता दिली होती। तर का न्यूज मध्ये आहे, भारतात तयार झालेली आणि WHO ने मान्यता दिलेली टायफॉइडची लस ही TCV, ही लस वापरणारा पाकिस्तान हा पहिला देश ठरलेला आहे। म्हणजे गेल्या वर्षी WHO ही लस जगातला कुठला पण देश वापरू शकतो अशी मान्यता दिली आणि ह्या लसीचा पहिला वापर कोणी केलाय तर तो पाकिस्तानने। दक्षिण सिंध मधील मुलांसाठी ही लस वापरण्यात येणार आहे। तर त्या ठिकाणी या टायफॉइडचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे। दक्षिण सिंध मध्ये तुम्ही जर पाकिस्तानचा मॅप जर बघितला तर त्याच्यात चार प्रांत प्रमुख आहेत, कोणता, एक पंजाब आहे, दुसरा सिंध आहे, तिसरा बलुचिस्तान आहे, चौथा खैबर पख्तूनख्वा। म्हणजे आपण एका प्लसच्या साईननं तो मॅप विभागू पाकिस्तानचा अधिकच्या चिन्हानं, तर मग अधिकच्या खालच्या साईडचे जे दोन भाग आहेत त्याच्यात भारताच्या जवळचा जो भाग आहे तो भाग म्हणजे सिंध भाग, आणि इराणच्या जवळचा जो भाग आहे तो बलुचिस्तानचा भाग, आणि निम्म्यापासून वरचा जो भाग आहे पाकिस्तानचा त्यातला भारताच्या बाजूचा भाग आहे तो पंजाब, आणि अफगाणिस्तानच्या बाजूचा भाग आहे तो खैबर पख्तूनख्वा। तर अशा प्रकारे सिंधचा जो भाग आहे जिथं कराची आहे किंवा सिंधू नदी जिथं अरबी समुद्राला मिळते तो सिंधचा भाग, आणि त्याच्या दक्षिण भागामध्ये तिथली मुलं टायफॉइडनं आजारी आहेत किंवा तिथं खूप मोठ्या प्रमाण वाढलं आहे तिथं, तर त्या मुलांना ट्रीट करण्यासाठी ही TCV ही लस वापरण्यात येणार आहे। तर आता खाली काय दिलं आपण, साल्मोनेला टायफी हा एक हा तो विषाणू आहे जो टायफॉइड होण्यासाठी कारणीभूत ठरत असतो, साल्मोनेला टायफी आहे। पाकिस्तानमध्ये काय झालंय तर या साल्मोनेला टायफीला मारण्यासाठी बाकीच्या ज्या लस वापरण्यात येत होत्या त्या लसींसाठी हा साल्मोनेला टायफी हा रेझिस्टन्स, एक ड्रग रेझिस्टंट विषाणू ठरलेला आहे। म्हणजे बाकी कुठल्या लसी वापरून हा विषाणू तिथं मरणा झालाय, त्यामुळे आता एक नवीन लस जी भारतात तयार झाली TCV ती तिथं वापरण्याचा निर्णय त्यांनी घेतले, पाकिस्ताननं घेतलेला आहे। तर ह्या TCV लसीचा फुल फॉर्म पण इथे दिलाय, काय तर टायफॉइड कॉन्ज्युगेट वॅक्सिन, TCV टायफॉइड कॉन्ज्युगेट वॅक्सिन ही लस, आणि पाकिस्तानमध्ये जी ही लस वापरण्यात येणार आहे त्याच्यासाठी युनिसेफ हा निधी पण तिथं उपलब्ध करणार आहे। तर ठीक आहे, ही न्यूज महत्वाची ठरू शकते। पहा, याच्यात खूप साऱ्या फॅक्ट्स आहेत, जेवढ्या जमतील तेवढ्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। तर TCV 2018 मान्यता दिली होती वापरण्यासाठी WHO, आणि पाकिस्तान असा पहिला देश आहे की ती लस वापरणार आहे। साल्मोनेला टायफी हा टायफॉइडचा विषाणू आहे आणि TCV फुल फॉर्म टायफॉइड कॉन्ज्युगेट वॅक्सिन। ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया। फेक न्यूज वर लगाम घालण्यासाठी सरकार फॅक्ट चेक मॉड्यूल बनवणार। तर सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या फेक न्यूज ओळखून त्यावर प्रतिबंधात्मक कृती करण्यासाठी या मॉडेलची स्थापना करण्यात आलेली आहे। आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय जे आहे केंद्र सरकारचं, ज्याला इंग्लिशमध्ये इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री असं म्हटलं जातं, तर त्याच्या अंतर्गत या मॉड्यूलची स्थापना केली। आणि ह्या फॅक्ट हा जो शब्द आहे तो या फॅक्टचा फुल फॉर्म आहे, फाइंड असेस क्रिएट अँड टार्गेट, मराठीत एक प्रकारे याला शोधा मूल्यांकन करा तयार करा आणि लक्ष करा असं म्हणता येऊ शकतं। तर एक मोदी सरकारमध्ये एक दुसरी गोष्ट एक स्पेशल मानावी लागेल की कुठल्या पण गोष्टी ज्या असतील मोठ्या तर त्याला नाव देताना त्याला छोट्या 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 गोष्टींनी हे केलेलं आहे। म्हणजे आता एक फॅक्ट, आपल्याला बरीच उदाहरणं याबाबतची देता येतील पण फॅक्ट याला जे दिलेलं नाव आहे हे फॅक्ट। तर फाइंड असेस क्रिएट अँड टार्गेट, तर आता याच्याबद्दल काही वेगळ्या एक्सप्लेनेशनची गरज नसावी। पाहतो मला की आज आपण पाहतोय की आजचा जमानात सगळा फेक न्यूजचा आहे, पोस्ट ट्रूथ वर्ल्ड असं ज्याला म्हटलं जात आहे। तर
या जगामध्ये सोशल मीडिया असेल किंवा इतर कोणत्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणामध्ये फेक न्यूज सुरू होते आणि त्याच्यामुळे होतंय काय की गव्हर्नमेंटनं वेगवेगळ्या समाजाला किंवा वेगवेगळ्या समाजातल्या सेक्शनला टार्गेट करून ज्या महत्वाच्या न्यूज दिलेल्या असतील किंवा त्यांच्याबाबतच्या स्कीम असतील किंवा त्यांच्या इतर कल्याणकारी योजनांबाबतचे तर त्याच्यामध्ये मोडतोड करून ती न्यूज पुढे पाठवली जाते आणि त्याच्यामुळं ते जे बेनिफिशियरी असतील किंवा ज्यांना त्या स्कीमचा फायदा होणार आहे तिथपर्यंत ती पोहोचत नाही, पोहोचली तर वेगळ्या प्रकारात पोहोचते आणि त्यांचं सरकारचं जे टार्गेट असते ते कम्प्लीट होत नाही. तर मग सरकारशी रिलेटेड ज्या या वेगवेगळ्या स्कीम असतील किंवा वेगवेगळ्या इतर कोणत्या गोष्टी तर त्यांच्या रिलेटेड ज्या न्यूज येणार आहेत त्या न्यूजमध्ये कोण जर मोडतोड केलेली असेल तर त्याच्यावर हे फॅक्ट हे मॉड्यूल लक्ष ठेवणार आहे आणि ते क्युअर करणार आहे. ज्या न्यूज जर चुकीच्या पद्धतीनं पुढे पाठवले असतील तर त्या न्यूजमध्ये सुधारणा करून ते योग्य पद्धतीनं पुढे करणार आहे. तर काय दिलंय हे फेक न्यूज ओळखून त्यावर प्रतिबंधात्मक कृती करण्यासाठी हा ही ओळ महत्वाची आहे पहा. आणि ठीक आहे, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मंत्रालयाअंतर्गत त्याची स्थापना होणार आहे. आपण पुढची न्यूज पाहूया. UAEच्या नागरिकांसाठी भारत देणार व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा. हा व्हिसा ऑन अरायव्हल काय? तर सपोज आपण भारत आहे आणि आपल्याला पाकिस्तानमध्ये जायचंय. आता पाकिस्तानमध्ये कोण जाणार आहे हा प्रश्न तुम्ही मला विचारू शकता, पण मी फक्त उदाहरण दखल फक्त घेतलेला इथं पाकिस्तानमध्ये. आपल्याला पाकिस्तानमध्ये जायचं असेल तर काय लागतंय? तर आपल्या देशाचा पासपोर्ट प्लस त्या देशाचा व्हिसा पाकिस्तानचा. तर त्या प्रकारे अगोदर आपल्याला त्या देशाचा व्हिसा काढावा लागतो, त्यानंतरच आपण तिकडे जाऊ शकतो. परंतु आता हे ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल किंवा पर्यटनाला चालना देणाऱ्या गोष्टी असतील, त्यामुळे अलीकडल्या काळात काय झालंय की अनेक देशांना त्या नागरिकांना आपल्या देशामध्ये येणं सोपं व्हावं याच्यासाठी व्हिसा ऑन अरायव्हल देतात. म्हणजे डायरेक्ट आपण पाकिस्तानमध्ये जायचं आणि तिथल्या विमानतळावर तो देश आपल्याला तिथं व्हिसा देणार ह्या टाईपचं. तर मग भारतानं आता कोणाला? तर युनायटेड अरब एमिरेट्स अरबच देश आहे पा. तर या देशाच्या नागरिकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा प्राप्त करून दिली आहे. या अगोदर जपान आणि साऊथ कोरिया या देशांना भारतानं ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. UAE हे तिसरा देश आहे, त्यामुळे तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की UAEच्या नागरिकांना भारतानं व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा उपलब्ध करून दिली. तर अशा प्रकारची सुविधा उपलब्ध होणारा UAE हा कितवा देश आहे? तर तिसरा देश जपान आणि साऊथ कोरिया यांच्यानंतरचा. ठीक आहे, आपण पुढची न्यूज पाहूया. किंबर्ले प्रक्रिया प्रमाणपत्र योजना याचे भारतात आयोजन, ज्याला किंबर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम किंवा KPCS असंही म्हटलं जातं. तर काय दिलंय या न्यूजमध्ये? उद्योग आणि व्यापार मंत्रालयाद्वारे याचे आयोजन. भारत KPCS ही जी योजना आहे या योजनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. किंबर्ले प्रक्रिया ही हिरे व्यापारासाठी जे नियम ठरवते याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे संघर्ष हिऱ्यांचा व्यापारास आळा घालणे. संघर्ष हिरे ज्याला इंग्लिशमध्ये कॉन्फ्लिक्ट डायमंड्स असं म्हटलं जातं. तर ही कोणती संघटना नाही, तसे तिचे कुठे ऑफिस पण नाही, केवळ उद्योग सरकार त्याप्रमाणे इतर भागीदारांच्या योगदानावर ही योजना अवलंबून आहे. आणि या योजनेला युनायटेड नेशन्स आणि वर्ल्ड डायमंड काउन्सिल यांनी मान्यता दिलेली आहे. तर एक जगभरामध्ये काय होतं, खूप ठिकाणी फुटीरतावादी चळवळी सुरू आहेत पहा खूप देशांमध्ये, आणि खूप देशांमध्ये दहशतवादाचा पण फैलाव पसरलेला आहे. तर मग एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की या सगळ्यांना, या फुटीरतावादी चळवळी किंवा या सगळ्या दहशतवादी कारवाया संघटना यांना फंडिंग कोण करतं? तर एक हिऱ्यातला जो व्यापार आहे त्यातल्या कच्च्या हिऱ्यांचा व्यापार करून अनेकदा या सर्व ऍक्टिव्हिटीजना या सर्व कृतींना फंडिंग केलं जातं. तर मग भारत, आपल्याला तर माहितच असेल की भारतामध्ये हिऱ्यांचा उद्योग खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. स्पेशली सुरत वगैरे तिकडचा बघचाल तुम्ही तर हिरे उद्योग खूप मोठ्या प्रमाणात तिथं सुरू असतोय. मध्येच्या काळामध्ये तुम्ही ऐकलं पण असेल की तिथल्या एका हिरे व्यापाऱ्यानं त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक फ्लॅट गिफ्ट केले होते किंवा गाड्या गिफ्ट केल्या होत्या, तर या प्रकारचं. तर मग ह्या हिऱ्यांच्या उद्योगात काही इल्लिगल प्रकारे पण व्यापार केला जातो. तर मग तो इल्लिगल व्यापार थांबवण्यासाठी ही एक किंबर्ले प्रोसेस जी स्कीम आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही कोणती एक अशी संघटना नाही, देश जगभरातल्या जे महत्वाचं हिऱ्यांचा व्यापार करणारे देश आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन एक परिषद स्थापन केलेली आहे ती. आणि तिचं कुठे हेडक्वार्टर नाही काय नाही काय नाही, ती जगात
लास्ट टाइमला ऑस्ट्रेलिया, या टाइमला इंडिया, किंवा त्यानंतरच्या पुढच्या वेळेसला, असं त्या परिषदेचे जे सदस्य देश आहेत ते सगळे मिळून ठरवतात आणि त्याप्रमाणेच्या परिषदा होतात, ज्याच्याप्रमाणे ज्यामुळं त्या परिषदांमध्ये वेगवेगळे रूल्स ठरवले जातात, वेगवेगळे नियम ठरवले जातात, ज्याद्वारे त्या हिऱ्यांचा व्यापार होऊ शकेल आणि जे कॉन्फ्लिक्ट डायमंड किंवा संघर्ष हिरे ज्याला म्हटलं जातं ते त्यांचा व्यापार होऊ नये. आणि जगभरातल्या अशा एक ज्या चुकीच्या गोष्टी आहेत की फुटीरतावादी चळवळी असतील किंवा दहशतवादी असतील किंवा वेगवेगळ्या युद्ध असेल, त्यांना फंडिंग होऊ नये, त्यांना निधीचा पुरवठा होऊ नये, त्याच्यासाठी वेगवेगळे नियम केले जाते ह्या किंबर्ले प्रक्रिया प्रमाणपत्रानं. आणि हे योजना आपल्यासाठी महत्वाची याच्यासाठी आहे की यावर्षी तिचं आयोजन हे भारतातर्फे होणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की लक्षात ठेवा हे स्कीम आपल्याला एक्झामला येऊ शकते कारण यावर्षी तिचं आयोजन भारताद्वारे करणार आहे. तुम्ही वाटलंच तर काय करा, गुगलला जा आणि चेक करा याच्या अगोदर कोणकोणत्या देशामध्ये तिचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कारण लास्ट टाइमला मी तुम्हाला सांगितलं की ब्रिक्सचं आलं होतं की याच्या अगोदर चार वेळेस त्यांनी 2015 पासूनचे दिले होते की दरवर्षीचे आयोजन कुठं कुठं झालं होतं, आणि एका ठिकाणी एका साईडला साल दिले होते आणि दुसऱ्या साईडला ठिकाणं दिली होती आणि त्या जोड्या मॅच करायचे होते. मग तुम्हाला या प्रकारे पण क्वेश्चन येऊ शकतो की किंबर्ले प्रोसेस जी स्कीम आहे तिचं एका साईडला साल देण्यात येऊ शकतं मागल्या 4-5 वर्षातलं आणि दुसऱ्या बाजूला ते ठिकाण देण्यात येऊ शकतं आणि कुठल्या वर्षी कुठं झाली, तर ते पण तुम्ही एक वेळ चेक करून घ्या. ठीक आहे, आपण पुढच्या न्यूजकडे वळूया. तर इथं न्यूज आपण एवढ्याच घेतलेत आहे पहा, काही न्यूज राहिलेत आहे वर्तमानपत्रातल्या मोस्टली, तर आपण तो उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया. आपण आता इथं काही क्वेश्चन घेतलेले आहेत. तर पहिला क्वेश्चन हा आहे की हरमीत देसाई हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे. आता मी काय करणार, तुम्हाला उत्तर तर सांगणारच आहे पण मी ज्यावेळेस प्रश्न वाचेन त्यावेळेस तुम्ही प्रश्न पण वाचा आणि व्हिडिओ पॉज करा आणि त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करा. उत्तर नाही आलं तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर हरमीत देसाई हे नाव टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे. नुकतीच एक इंडोनेशियामध्ये स्पर्धा झाली होती आणि ती स्पर्धा त्यानं जिंकली होती हरमीत देसाईनं. आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा क्वेश्चन आहे, रस्ते अपघातांमध्ये बळी पडलेल्या लोकांसाठी त्यांना स्मरण करण्याचा किंवा आठवायचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो, तर तो दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर ऑप्शन आहेत नोव्हेंबरमधील तिसरा रविवार, नोव्हेंबरमधील दुसरा रविवार, नोव्हेंबरमधील पहिला रविवार आणि नोव्हेंबरमधील चौथा रविवार. तर बघा तुम्हाला जमतंय काय याचं उत्तर. तर आता नुकताच तो साजरा करण्यात आलेला होता, दोन खालचा जो शुक्रवार झाला, सॉरी रविवार जो झाला त्या दिवशी, तर तो नोव्हेंबर पहिलाच ऑप्शन आहे आपल्या जो आन्सर नोव्हेंबरमधील तिसरा रविवार. ठीक आहे, आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा क्वेश्चन आहे, जागतिक बँकेने खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये 300 मिलियन अमेरिकन डॉलर गुंतवणुकीची योजना जाहीर केली आहे. आपले ऑप्शन आहेत मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई. तर ही योजना कोलकाता आपला ऑप्शन तिसरा जो आहे त्या शहरांमध्ये जाहीर केलेली आहे. तर या योजनेद्वारे इतक्या पैशाद्वारे ते मोस्टली तिथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत किंवा ज्याला मराठीत आपण पायाभूत सुविधा असं म्हणू शकतो, तर त्याच्या सुधारणावर भर देण्यात येणार आहे. तिथले रोडची कनेक्टिव्हिटी असेल, रेल्वेची कनेक्टिव्हिटी असेल, ते जास्तीत जास्त सुविधा कशा चांगल्या होतील याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच्यासाठी त्यांनी जागतिक बँकेनं कोलकात्यासाठी हे 300 मिलियन अमेरिकन डॉलरची स्कीम मंजूर केलेली आहे. ठीक आहे, आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. तर पुढचा क्वेश्चन आहे, खूप सोपा क्वेश्चन आहे पहा, की श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपैकी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे. ऑप्शन आहेत आपले महिंद्र राजपक्षे, गोटाबाया राजपक्षे, सजित प्रेमदासा आणि सनत जयसूर्या. तर याचं उत्तर तुम्हाला आलंच असेल की गोटाबाया राजपक्षे यांची श्रीलंकेच्या अध्यक्षपदी राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे. तुम्हाला स्क्रीनवर त्यांचा आता फोटो पण दिसत असेल. आपण या न्यूजकडं थोड्या वेगळ्या अँगलनं बघायचं आहे पहा. एक अध्यक्ष जाऊन दुसरा अध्यक्ष आला इतकीच गोष्ट आपल्या भारताच्या दृष्टीनं, या गोटाबाया राजपक्षे यांच्या इलेक्शनच्या दृष्टीनं महत्वाची नाही, तर आपल्याला खूप मोठं महत्वाचं आहे याच्यामध्ये. श्रीलंका हा आपला शेजारचा देश आहे पहा, आणि आपलं श्रीलंकेसोबतचं संबंध कायमच काही एक चांगल्या कंडिशनमध्ये राहिलेत अशातला भाग नाही. आपल्या सर्वांना माहितीच असेल की लिट्टेच्या काळामध्ये काय झालं होतं, भारतानं शांतीसेना तिकडे पाठवली होती किंवा तिकडच्या तमिळ टायगरांनी राजीव गांधीची हत्या वगैरे केली होती.
मधल्या काळामध्ये संबंध चांगले झाले होते, परंतु भारत आणि श्रीलंका एक म्हटलं जातं ना की एक आपण मित्र बदलू शकतो किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टी बदलू शकतो पण शेजारी बदलू शकत नाही. त्यामुळं श्रीलंका जशी पण कशी असेल आपल्याला त्यांच्यासोबत चांगलं रिलेशन ठेवावंच लागणार आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये रिलेशन्समध्ये भारत आणि श्रीलंकेच्या जे चढ उतार आलं होतं त्याचा फायदा चीननं घेण्याचा प्रयत्न केला होता पा. आणि चीननं काय केलं होतं, चीननं एक आपल्याला माहितच आहे की चीन आर्थिकदृष्ट्या भारतापेक्षा खूप पुढे आहे, खूप मोठी सुपर पॉवर आहे. अमेरिकेनंतर 2 नंबरचा GDP सध्याच्या कंडिशनला चायनाचाच आहे, आपण 6व्या 7व्या नंबरला आहे पाठीमागं. तर चायना आता मिलिटरीली एक एक्सपान्शन करायला पार पडतंय पहा. आणि भारताला घेरण्यासाठी मधल्या काळामध्ये त्यांनी एक स्ट्रिंग ऑफ पर्ल्स नावाचा एक मोठा प्लॅन तयार केलेला होता. मराठीमध्ये त्या स्ट्रिंग ऑफ पर्ल्सला मोत्यांची माळ किंवा मोत्यांचा हार या प्रकारे म्हणताही होऊ शकतं. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पहा की ही जी बंदर आहेत हे लाल डॉट केलेले बांगलादेशमधलं हे जे चितगाव बंदर असेल किंवा श्रीलंकेतलं हे हंबानटोटा बंदर असेल किंवा पाकिस्तानमधलं हे ग्वादार बंदर असेल, तर या बंदरांमध्ये चायनानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट सुरू केलेले आहे. त्या त्या देशांनी हे पाकिस्तान चायनासोबत चांगलं रिलेशन ठेवून असणारे देश आहेत आणि त्यांनी त्यांच्या या बंदरांमध्ये चीनला गुंतवणुकीला परवानगी दिली होती. आणि मग त्यानंतर उघड झालं की हे जे बंदरं जे आहेत हे चायनाच्या स्ट्रिंग ऑफ पर्ल्स या योजनेचा भाग आहे. आणि चीननं त्यानंतर क्लिअर केलं की ही बंदरं आम्ही फक्त व्यापारासाठी किंवा इतर वाहतुकीसाठी वापरणार आहोत. पण आपल्याला आपण लक्षात घेतलं पाहिजे की चीनच्या म्हणण्यावर आपण किती लक्ष ठेवायचं, किती विश्वास ठेवायचा, कारण आपल्याला माहित आहे की भारताचा आणि चीनचं संबंध पण पूर्वीच्या काळापासून काही इतकं जास्त चांगलं राहिलेलं नाही. तर उद्या जर युद्धाची किंवा इतर कोणती परिस्थिती उद्भवली तर काय गॅरंटी द्यायची की चीन या बंदरांचा उपयोग हा युद्धासाठी करणार नाही. तर मग चीन ही बंदरं ज्या वेळेस विकसित करायला लागला, तर आपण श्रीलंकेच्या बाबतीत बघू पाहूया. तर श्रीलंकेनं ते बंदर विकसित करायला चायनाला दिलं, त्यावेळेस कोण होतं श्रीलंकेचा अध्यक्ष, तर महिंद्रा राजपक्षे. तर मग महिंदा राजपक्षे हे चीन धार्जिणे मानले जायचे. मग महिंदा राजपक्षेंनी ते बंदर चीनला विकसित करण्यास दिलं. मग नंतरच्या काळामध्ये महिंदा राजपक्षेंनी लिट्टेचा उठाव मोडून काढला, मोठ्या प्रमाणात त्यांना यश पण आलं. अनेकदा ते श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष होते, परंतु मधल्या काळात या अगोदर 2014 मध्ये त्यांचं 2014-15 एक इलेक्शन झाले तिथं आणि त्याच्यात महिंदा राजपक्षेंचा पराभव झाला आणि मैत्रीपाला सिरीसेना हे श्रीलंकेचे अध्यक्ष झाले. आणि मैत्रीपाला सिरीसेना एक मोस्टली एक बॅलन्स करणारे व्यक्तिमत्व होतं. त्यांनी ना चीनकडे झुकले ना भारताकडे झुकले. त्यांनी काय केलं, श्रीलंकेतलं जे हंबानटोटा ते बंदर होतं जिथं चीन डेव्हलपमेंट करत होता, तर त्या ठिकाणी त्याच बंदरामध्ये भारताला पण डेव्हलपमेंट करण्यासाठी काय पार्ट दिला किंवा भारताला पण चीनचा प्रभाव काढून टाकण्यासाठी भारताला पण चीन श्रीलंकेमध्ये गुंतवणुकीसाठी गुंतवणूक करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या. ज्याच्यामुळं भारत आणि श्रीलंका यांच्या संबंधामध्ये मधल्या काळात मागच्या 5 वर्षांमध्ये खूप चांगल्या प्रकारची सुधारणा झाली होती. परंतु आता परत इलेक्शन झालं, ज्या इलेक्शनमध्ये मैत्रीपाला सिरीसेना हे उभेच नव्हते, गोटाबाया राजपक्षे एका बाजूला उभे होते आणि सजिता प्रेमदासा हे त्यांच्या विरोधात उभे होते. तर त्या सजिता प्रेमदासा यांना पराभूत करून गोटाबाया राजपक्षे हे निवडून आलेले आहेत आणि गोटाबाया राजपक्षे हे चीनच्या पक्षातले समजले जातात. त्यामुळे भविष्यातल्या काळात भारत आणि श्रीलंका यांच्यातील संबंध कोणतं वळण घेतं हे पाहणं नक्कीच आपल्यासाठी एक उत्सुकतेची बाब राहील. कोणती जर महत्वाची घटना झाली भारत श्रीलंका संबंधामध्ये तर ते आपण आपल्या न्यूज डेली न्यूज मध्ये कव्हर करूयाच पहा. ठीक आहे, आपण आता पुढचा क्वेश्चन पाहूया. हिवाळ्यात टिकणारे विशेष इंधन ज्यालाच स्पेशल विंटर ग्रेड फ्युएल असं म्हटलं जातं, याच्याबाबत पुढील गोष्टी विचारात घ्या. ए, हे इंधन भारतातील लडाख येथे वापरण्यात येणार आहे. बी, हे इंधन भारत पेट्रोलियम या कंपनीने बनवले आहे. सी, हे इंधन वजा 33° सेल्सिअस या तापमानालाही गोठत नाही. आणि डी, हे इंधन केवळ BS5 या गुणवत्तेचे आहे. तर खाली आपल्याला विचारलंय वरील पैकी कोणती विधाने योग्य आहेत. तर व्हिडिओ पॉज करा, तुम्हाला याचं उत्तर येतंय का पहा. तर
तर आपण याचं डिस्कशन घेऊया. काय आहे की हे इंधन भारतातील लडाख येथे वापरण्यात येणार आहे, आहे का? तर होय. बी, हे इंधन भारतातील भारत पेट्रोलियम या कंपनीने बनवले आहे. तर हे विधान चुकीचं आहे. हे इंधन भारत पेट्रोलियम या कंपनीनं बनवलं नसून इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं बनवलेलं आहे. पंजाबमधील लुधियाना वगैरे भागामध्ये हे इंधन बनवण्यात येणार आहे. आणि -33° सेल्सिअसला या तापमानाला पण हे गोठत नाही. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि डी, हे इंधन केवळ BS5 गुणवत्तेचे आहे. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. BS6 या गुणवत्तेचं आहे. तर मग याची ए आणि सी हे दोन विधानं बरोबर आहे. ऑप्शन दुसरा हा इथं बरोबर आहे. तर याच्याबाबतची न्यूज काय होती पहा, की मोस्टली आपल्या जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही बघचाल तर लडाख वगैरे सारख्या ज्या डोंगराळ भाग आहे तर तिथं हिवाळ्यात वगैरे तापमान खूप खाली जातं, -30°च्या खाली जातं. आणि त्यामुळे होतं काय की तिथले जे वाहनं असतील किंवा गाड्या असतील तिथं जे डिझेल वगैरे टाकलं जातं तर ते गोठून बसतं. त्याचं एक वॅक्स, एक ग्रीस सारखं किंवा मेणासारखं त्याला एक कंटिन्युटी येते बा. आणि त्याच्यामुळे काय तिथं वाहनं चालत नाही, तिथं कनेक्शन तुटतं मोठ्या प्रमाणात. तर मग आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने एक वेगळ्या प्रकारचं एक इंधन बनवलेलं आहे जे -33° टेम्परेचर असलं तरी गोठणार नाही, जे आहे त्या कंटिन्युटीमध्ये राहील, लिक्विड फॉर्ममध्ये. आणि ज्याच्यामुळं तिथं वाहनं सुरू राहतील आणि अगदी हिवाळ्यात असेल किंवा बर्फ पडत असले तरी तिथं कनेक्टिव्हिटी राहण्यास काही प्रॉब्लेम येणार नाही. तर त्याच्यासाठी हे फ्युएल इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे, आपण एक पुढचा क्वेश्चन घेऊया. फुलफाकरांना स्थानिक भाषेत नावे देणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे? पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, दुसरे. या अगोदर केरळ या राज्यानं पण महाराष्ट्रातल्या तिथल्या फुलफाकरांना स्थानिक भाषेत नावं दिलेली आहेत. आता नुकतंच तुम्ही जर न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्हाला आठवत असेल पहा की भारताच्या महाराष्ट्राचा जो एक जैवविविधता विभाग आहे त्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या 277 फुलफाकरांना आपल्या मराठी भाषेतली नावं दिलेली आहेत. याच्या अगोदर काय होत होतं की पूर्ण ऑल इंडिया लेवलला संपूर्ण देशातलं जे फुलफाकरांना नावं देण्यासाठी फुलफाकरांची नावं असणारा जे डाटा होता तोच डाटा महाराष्ट्रात पण वापरला जायचा. आणि मग महाराष्ट्रातल्या पण फुलफाकरांची नावं ही इंग्लिशमध्येच असायची, इंग्लिश नावानेच फुलफाकरांना ओळखलं जायचं. परंतु आताच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारनं त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत आणि या फुलफाकरांना मराठीतील नावं दिलेली आहेत आणि त्याच्याबद्दलचं एक पुस्तक पण प्रकाशित केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं एक पुस्तक प्रकाशित करणारा महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य बनलंय. याच्या अगोदर केरळनं या प्रकारचं क्लासिफिकेशन केलं होतं किंवा त्या फुलफाकरांना स्थानिक भाषेमध्ये जी लँग्वेज आहे मल्याळम त्या मल्याळममध्ये नावं दिली होती. तर ठीक आहे, आज आपण एवढंच घेतोय. आपण बऱ्यापैकी ज्या न्यूज असतील त्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला, थोड्याफार ज्या राहिल्यात त्या आपण उद्या करू. उद्यापासून आपण कंटिन्यू लेक्चर घेऊ. याच्या अगोदर 2 दिवस थोडासा आपल्याला एक प्रॉब्लेम आला होता त्यामुळे घेऊ शकलो नाही. तर ठीक आहे, तुम्ही बघत रहा, शेअर करत रहा किंवा कमेंट लाईक वगैरे जे काय असतील गोष्टी त्या सर्व करत रहा. मी काय जास्त तुम्हाला सांगणार नाही, पण आवडत असतील तर निश्चितपणे या गोष्टी कराच पहा, कारण ज्याच्यामुळे फायदा होईल तुम्हाला पण होईल, अकॅडमीला पण होईल. कारण व्ह्यूज जितक्या वाढतील तितकं एक आम्हाला पण इकडं हुरूप येणार ना की वेगवेगळ्या प्रकारचं तुमच्या फायद्याच्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन वगैरे येण्यासाठी. ठीक आहे, भेटूया उद्या. धन्यवाद.